अभिनेता रितेश देशमुखचा माऊली हा सिनेमा नुकताच येऊन गेला. या सिनेमातील रितेशच्या भूमिकेची सगळीकडेच चर्चा झाली. शिवाय या सिनेमातील सिद्धार्थ जाधवची भूमिका देखील प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. शिवाय या सिनेमाच्या काही महिने आधी फास्टर फेणे हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात सिद्धार्थने रिव्हर्स रिक्षा चालकाची अंबादासची भूमिका उत्तम साकारली होती. या सिनेमातील अंबादास प्रमाणे सिद्धार्थ खऱ्या आयुष्यात देखील रिव्हर्स किंग आहे असं अभिनेत्री जेनेलियाचं म्हणणं आहे. त्याला कारणही तसंच मजेशीर आहे. नुकतंच रितेशने त्याच्या मुलांसोबतचा एक फोटो त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता. या फोटोमध्ये पाठमोरा रितेश दिसतोय. त्याच्या दोन्ही मुलांनी त्याचा हात पकडलाय. या फोटोसोबत रितेशने लिहिलं होतं की जेव्हा आपण फोटोसाठी पोज देत नाही तेव्हाच फोटो चांगला येतो. हा फोटो कोणी काढला हे देखील त्याने लिहिलं होतं. त्याने लिहिलं होतं की इन हाऊस फोटोग्राफर जेनेलिया. या फोटोवरून सिद्धार्थ आणि जेनेलियामध्ये संवाद चालू झाला. या फोटोवर सिद्धार्थने सर सुपर अशी कमेंट केली. त्याने कमेंट करताच जेनेलियाने लिहिलं की सर सुपर आणि जिने फोटो काढलाय तिच्याबद्दल काही नाही. जेनेलियाच्या या कमेंटवर काय बोलायचं म्हणून सिद्धार्थने गमतीने उत्तर दिलं. सर सुपर वुमन आहात जेनेलिया मॅम, खूप चांगला फोटो काढला आहात तुम्ही असं लिहायचं होतं पण टायपिंग मिस्टेक झाली, खूपच छान क्लिक. त्यावर जेनेलियाने पुन्हा उत्तर दिलं की तुम्ही रिअल लाईफमध्ये देखील रिव्हर्स किंग आहात, जमलंय बघा. आता या कमेंट नंतर सिद्धार्थला काय बोलावं हे बहुधा समजलं नसेल आणि म्हणून त्याने वहिनी साहेब इतकंच म्हटलं. अभिनयातून आणि बोलण्यातून सगळ्यांनाच नेहमी शांत करणाऱ्या सिद्धार्थला जेनेलियाने पुरतं गप्प केलं हे नक्की. एका फोटोवरून चालू झालेलं हे मजेशीर संभाषण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मराठी सिनेसृष्टीचे अपडेट्स मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.